आज मराठवाड्यात सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्या ठिकाणी मुद्दा मी या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत त्या भेटीला ठिकाणी जवळपास आज 11 दिवस झालेले आहेत. वस्तुस्थिती रुपणवार हे या ठिकाणी संपत्ती जर त्याची खराब झाली वेट लॉस तर जवळपास 8-9 किलो झालेला आहे डॉक्टरांनी या सांगितलं आणि म्हणून आपण उपोषण सोडावं अशी विनंती करायला मी त्या ठिकाणी आलेलं आहे. आता यानंतर चोंडीला ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे अजून त्याचे एक साथीदार त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनाही जाऊन भेटतो तिथे लोकांची मी त्या ठिकाणी बोलतो सगळ्या समाज बांधवांशी त्याचा मार्ग काढावा लागेल. तब्येतीच्या बाबतीत कसं रिपोर्टिंग आहे? तब्येतीच्या बाबतीत कशी रिपोर्टिंग आहे? तब्येत तसे सगळे पॅरामीटरचे नॉर्मल आहेत प्रॉब्लेम त्याची वाटत नाहीये परंतु वेट लॉस त्याचं 9 किलो झालेला आहे. सलाईन वगैरे लावल्यामुळे जरा चालू आहे त्यामुळे जरा त्याची स्टेबल आहे. त्यांनी काय मागणी केली आता तुमच्याकडे काय बोलले? आरक्षणाच्या बाबतीतच त्यांची मागणी आहे 2 दिवसात निर्णय घ्यावा मी उपोषण सोडणार नाही असं त्यांची आग्रही मागणी होती त्याची ती आहे ती आरक्षणाच्या बाबतीतलीच आहे. म्हणजे त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय लक्ष ठेवून आहेत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत अजितदा आहेत सर्वच जण मंत्रिमंडळ त्या बाबतीमध्ये मुद्दा मला प्रत्येक स्वरूपामध्ये आज या ठिकाणी पाठवलं. आज उद्या पुन्हा झेंडावंदन आहे प्लस नांदेडला मी तिथलं बालकपंठ्यावरून मी तिथे जातो आणि परवा मग या बाबतीत सोमवारी काय मार्ग काढता येतो किंवा काय बैठक करता येते त्या संदर्भामध्ये निर्णय. पण त्यांची जी मागणी आहे ती राष्ट्रीय कारण 70 वर्षापासून संविधानामध्ये आहे परंतु फक्त शासनाने शिफारस करायची आहे केंद्राला तसं काय बोलणं आहात? म्हणजे हा विषय बराच पुढे आपणच दिला होता देवेंद्रजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते एकोणीसच्या काळात ज्याला घर गती मिळाली चालना मिळाली ते धनगड नावावरून सुद्धा तांत्रिक मुद्दा त्याने उपस्थित झालेला होता आणि तर बहुतेक सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत. मला वाटतं या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा होईल देवेंद्रजींना तर तुमचा हा विषय सगळा माहीत आहे त्यामुळे मला असं वाटतं की एकदा बैठक करून कारण आता चर्चेतून शेवटी मार्ग निघत असतो आपण बघितलं असेल प्रत्येक वेळेला त्यामुळे मला असं वाटतं की 2 दिवसांमध्ये जी बैठक करून मुंबईला मुख्यमंत्री महोदय असतील त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील आणि अधिकारी असतील त्यांना ती संबंधित माहिती आहे मला असं वाटतं चर्चेतूनच हा मार्ग कार्यक्रम निश्चित सुटेल. आज 11 दिवस आहे असं वाटत नाही का उशीर झाला म्हणून प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं पूर्ण? ते मला आज खरं म्हणजे सांगितलं कालच परवाच मी येणार होतो पण मुंबईला परवापर्यंत ते मला माहिती जालन्यामध्येच रोज या झाल्यामध्ये 4 वेळा त्या ठिकाणी झालेल्या होत्या त्यामुळे येताना याला हे खरं आहे थोडा उशीर झाला पण आज शेवटी मी म्हटलं इकडनंच परस्पर महिन्याभरून परिषद मी या ठिकाणी सोबत घेतलं ते आलेले होते त्यांच्याकडे माझी माझ्या दोन किंवा पुढे बोलणं झालेलं होतं आवापासून मुद्दाहून भेटण्यासाठी त्यांना या ठिकाणी तुम्ही आज इथपर्यंत आला याच्या अगोदर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ते साधारण आंदोलनकर्त्यांशी भेटायला पण गेले नाही काय त्यांची चर्चा केली नाही काय नाही याबाबतीत मला माहित नाही विक्रम साहेब आले नाही आले त्या बाबतीत मला काही माहिती नाही कालच त्यांच्या त्या संदर्भात रोष व्यक्त केला समाजाने आले नाही असं टीका केली जाते ते जाणीवपूर्वक आले नाही त्यांनी दुर्लक्ष केलं या उपोषणाकडे या बाबतीत मला तुम्ही आता सांगत आले नाही म्हणून मला वाटतं की येऊन गेले असतील मला याबद्दल काही माहिती नाही. मला आज सांगितलं की तुम्ही जाऊन काय मार्केट तो बघा आणि बैठक लावता आली तर मग उद्या परवा या संदर्भात सविस्तर बैठक मुंबईला ठरली आपण.